डॉक्टरच्या बरोबर नातेवाईक सुद्धा असतील आयसीयू मध्ये तेवढी मला वाटतं रिकव्हरी चांगली होईल. मग आयसीयू देखील आज घरी जाऊ शकतो आणि आज घरी जात आहे. होम केअर हे एक रियालिटी आहे. जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत म्हणजे राईट फ्रॉम डॉक्टरांपासून नर्सेसपर्यंत. तर तुम्ही जर म्हणाल पॅरामेडिक्स आहेत, जे ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर आहेत, कितीतरी म्हणजे अशा फील्ड्स आहेत मेडिसिनच्या ज्या की फक्त डॉक्टर सोडून त्यांना सपोर्ट करणारे आहेत. ॲज अ डॉक्टर मी एकटा हॉस्पिटलमध्ये काहीही करू शकत नाही जर ह्या सपोर्ट सिस्टम्स नसतील तर. आता पॅरामेडिकल ट्रेनिंग, इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस ट्रेनिंग, इन्फेक्शन कंट्रोल ट्रेनिंग, रेडिओ डायग्नॉस्टिक ट्रेनिंग, ओ टी टेक्निशियन ट्रेनिंग, फिजिशियन असिस्टंट ट्रेनिंग, या सगळ्याचे कोर्सेस दोन दोन तीन तीन वर्षाचे झालेले आहेत. तुम्ही जर म्हणाल की मेडिसिनच्या यंग ब्रांच कुठले आहेत, तर वन ऑफ देम इज इंटेन्सिव्ह केअर, क्रिटिकल केअर. क्रिटिकल केअर स्पेशलिस्ट एक ब्रांच आहे. एक हेल्दी डोनर साधारण 9 जीव वाचवू शकतो. नॅशनल लेवलला नोटो म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे, ज्यांना ऑर्गन्स पाहिजेत अशा लोकांची वेटिंग लिस्ट ठेवते. एखादा व्यक्ती गेल्यावर सुद्धा तो 9 जणांमध्ये जिवंत राहतो. भारताचा पहिला ओटीटी गायडन्स करिता डाउनलोड आणि रजिस्टर करा लोकल बंधन.